श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, मनाच्या स्वास्थ्याबरोबर आपलं आरोग्य सुद्धा महत्वाचं असणं, चांगलं असणं हे तितकंच महत्वाचं असतं। म्हणून आयुष्याचा प्रवास करत असताना, रोजचं जीवन जगत असताना पोटासाठी खा, जिभेसाठी नाही, तेव्हाच आजार कमी होत असतात। रात्री 6 नंतर जेवण टाळा किंवा जड अन्न खाणं टाळा। रात्री जास्त पाणी पिऊ नका। रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत झोप चांगली घ्या। दिवसभरात किमान एखादं तरी फळ खा। दुपारी जेवल्यानंतर थोडी विश्रांती घ्या। रात्री शतपावली करा। कधी औषधं थंड पाण्यासोबत घेऊ नका। सकाळी एक्सरसाइज केल्यानं शरीर ताजं तवानं राहत असतं। स्वतःला वेळ द्या, छंद जोपासा, चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहा, नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। उगाचच कुणी जीव लावत नसतं। जीव लावणाऱ्यांची आणि फसवणाऱ्यांची प्रत्येकाची एक कॅटेगरी असते। पुढच्या काही न बदलणाऱ्या गोष्टींचा खूप विचार करत बसू नका। फक्त जे होईल त्यासाठी तयार राहा। दमल्यावर आराम घ्यायचा असतो, माघार नाही। सगळं पहिल्यासारखं हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही पहिल्यासारखं वागायला लागाल। आणि ते सोपं नसणार आहे, पण करावं लागेल। विश्वास ठेवला तर सगळे आपलेच वाटतील, पण शंका घेतली तर आपलीच माणसं परकी होतील। समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाटायला लागतो तेव्हा वार हे पाठीमागून होत असतात। लोक जिवंत माणसाला व्यवस्थित बोलत नाहीत आणि मेल्यानंतर हलवून हलवून विचारतात तू बोलत का नाही। आपले सुद्धा आपले राहत नसतात जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो। ज्या दिवशी भाकरी ही पिझ्झाप्रमाणे ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल। नाती सांभाळण्याचं गणित हे वेगळं असतं। या विषयाचं गांभीर्य तर असतंच, पण सिलॅबस मात्र न झेपण्या पलीकडचा असतो। किती पण काळजीपूर्वक हाताळा, नेहमीच अनुत्तीर्ण। लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला मास हेच त्याला स्वतःहून संपवत असतात। चांगलं वागून सुद्धा काही नाती तुटून जातात, कारण आपल्याकडे पैसा नसतो। म्हणून पैसा कमवा, लोक नाती आपोआप टिकवतील। माणुसकीचं मोल हे इथंच कमवायचंय आणि इथंच गमवायचंय। म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचं मन दुखावू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा मोठं असतं। आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे। जेव्हा माणसाचा खिसा रिकामा होतो तेव्हा नाण्याच्या अगोदर नाती खिशातून घरंगळून जातात। जिथं श्वास सुद्धा आपला नसतो तिथं हे माझं माझं म्हणण्यात काहीच अर्थ नसतो, कारण इथं घेतलेला श्वास सुद्धा इथं सोडून जावा लागतो।
भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा, कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत. कच्च्या कानामुळं पक्क्या नात्याला तडा जाऊ शकतो. आयुष्यात येऊन नुसता पैसा पैसा करू नका. लक्षात ठेवा, साधं राहणीमान आणि साधेपणा माणसाला सुखाची झोप देत. स्वतःला पटेल तेच करायचं, कारण लोकांचं कसं आहे, अगोदर चेष्टा करायची आणि नंतर त्याची चर्चा करायची. काही माणसं हे चंद्रासारखी असतात, अंतरानं खूप दूर असूनही दिसायला जवळ असतात. घरातील स्त्री ही समजूतदार नसेल तर घराचं वाटोळ होतं, पण घरातील पुरुष समजूतदार नसेल तर स्त्रीचं वाटोळ होतं. एखाद्याला आपली आठवण वारंवार करून देणं हे बरं वाटत नसतं. जर आपण महत्वाचं असलो तर लोक स्वतः लक्षात ठेवतील. जोपर्यंत आपण आपल्यासाठीच उभं राहत नसतो तोपर्यंत आपल्याला कोणीच मदत करू शकत नसतं. घरातून बाहेर जाताना बायकोला सांगून जाणं म्हणजे बायकोची गुलामी नसते. उलट तुम्ही कुठं आहात, कधी परत येणार हे माहीत असेल तर त्याची काळजी आणि टेन्शन कमी होतं. ज्यांचे चेहरे जुळतात ते बहीण भाऊ, ज्यांचे विचार जुळतात ते मित्र मैत्रीण, आणि ज्यांचं काही जुळत नाही ते नवरा बायको. आपण पाळलेली कुत्री जेव्हा आपल्यावरच भुंकायला लागतात तेव्हा समजून जायचं, शेजाऱ्यांनी भाकरी टाकायला चालू केली. आई नंतर अशी एकच व्यक्ती असते जिच्या कोशी डोकं ठेवून शांत झोपल्यावर जे सुख मिळतं ते आख्या जगात कुठेही मिळत नाही, तो म्हणजे नवरा.